कविता जीव झाला स्वस्त। आज दुपारी झोपेत मला पडलं एक स्वप्न, 2 तासांनी उठून पाहिलं तेव्हा दुनिया होती भग्न। 2 तासांच्या भांडणात नसून दुसरे कोणी होते सारे इष्ट, स्वकीयांनाच ममतेने धडा शिकवताना मला पडले सारे काबाड कष्ट। लढाई होती मीपणाची, शहाणपणाची, पदाची, अस्तित्वाची, अन प्रतिष्ठेची, तो म्हणे ओळख माझी भली मोठी। ओळखतो मला देश सारा, इथे मात्र व्हेंटिलेटर शिवाय एकुलता एक सख्खा जीवलग मेला। 1 लाख रुपये पगार मला, जिंदगीभर अहंकार केला भला। गाडी राहिली, बंगला राहिला, एकटाच पीपीई किटात स्मशानात केला। ना पाणी सोडलं तोंडात, ना 3 फेरे केले, जळत होता स्मशानात तेव्हा घरातच अश्रू कोरडे केले। जिवंत असताना वेड्या जातीसाठी तू भांडतास, तेव्हा होता तुझा अगदीच मोठा तोरा। म्हणू नको मी श्रेष्ठ, तू कनिष्ठ, इथे मानवता हाच धर्म खरा। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, अन क्षुद्र सर्व होते एकच जीव। एकाच ताटीवर एकत्र जाळताना भडाग्नीला सुद्धा आली तुझ्या अल्पबुद्धीची कीव। छत्रपतींना अभिवादन करताना तू होतास आंबेडकरवादी अन फुलेवादी कट्टर, अन फुले आंबेडकरांना वंदन करताना तुला कशी आली रे चक्कर। छत्रपती फुले अन आंबेडकरांच्या जयंतीला जोडताना तू हात विसरलास का रे तू महापुरुषांच्या विचारांची बात। छत्रपती फुले अन आंबेडकरांना बांधू नका एका जातीत, अरे विसरू नका कुणीही, हे सगळे जन्मले होते महाराष्ट्राच्याच मातीत। राम्या मेला, नऱ्या मेला, मेलेत सारे 100, भावकी सारी हजर असताना उचलाया तूच बांधलीस रे कंबर। समोर चिता जळत असताना वर पाहतोस काय अंबर, मास्क लाव, सॅनिटायझर लाव, नाहीतर आता तुझाच नंबर। काय माहीत कोरोनाच्या महामारीत कोण राहील की नाही शिरलक, पृथ्वी नष्ट होणार या भाकिताची ही तर नाही ना झलक। किड्या मुंग्यांसारखा जीव झालाय स्वस्त, मित्रांनो काही झालं तरी घाबरू नका, खाऊन पिऊन मजेत रहा मस्त। कवी श्री प्रवीण पारसे सर।